उदाहरण. आता आपण आरशाच्या सूत्रानुसार व विशालनानुसार एक उदाहरण सोडवूया. उदाहरण एक. राजश्रीला 10 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेल्या अंतर्वक्र आरशाच्या सहाय्याने आरशापासून 30 सेंटीमीटर अंतर असलेल्या वस्तूची 5 सेंटीमीटर उंचीची उलटी प्रतिमा मिळवायची आहे, तर तिने पडदा आरशापासून किती अंतरावर ठेवावा, तसेच तिने मिळवलेल्या प्रतिमेचे स्वरूप व वस्तूचा आकार काय असेल. मुलांनो, या उदाहरणात काय दिलेले आहे ते सर्वप्रथम आपण लिहून घेऊ. नाभीय अंतर एफ बरोबर -10 सेंटीमीटर, वस्तूचे अंतर बरोबर यू बरोबर -30 सेंटीमीटर, प्रतिमेची उंची एच टू बरोबर -5 सेंटीमीटर. तर आपल्याला प्रतिमेचे अंतर व्ही व वस्तूची उंची एच वन काढायची आहे. सर्वप्रथम आपण आरशाच्या सूत्रानुसार अंतर व उंची पाहूया. 1/V + 1/U = 1/F, 1/V = 1/F - 1/U, 1/V = 1/10 - 1/30, 1/V = -3/1/30, 1/V = -2/-30, 1/V = 1/15, म्हणून V = -15. आरशापासून पडद्याचे अंतर 15 सेंटीमीटर असावे, म्हणून राजश्रीला पडदा आरशापासून 15 सेंटीमीटर अंतरावर ठेवावा लागेल. आता आपण प्रतिमेचे विशालन काढूया. विशालन M = H2/H1 = V/U, H1 = UH2/V, H1 = -30 × -5/-15, H1 = -2 × -5, H1 = 10 सेंटीमीटर. वस्तूची उंची 10 सेंटीमीटर असेल म्हणजेच प्रतिमा वास्तव व वस्तूपेक्षा लहान असेल. तर आपण या पाठामध्ये आरसा व आरशाचे प्रकार अभ्यासले आहेत, तसेच गोलीय आरसे व त्याद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा व गोलीय आरशामुळे होणारे विशालन पाहिले आहे.